आपल्या समोर येतोय, टाळ्यांनी स्वागत करूया प्रसन्ना प्रभू तेंडुलकर. ऑल सेट? मस्त होऊ दे गाणं, फॅन्टॅस्टिक. एकच गाणं आहे आणि मग तो सोफा आहे. ओके, ऑल द बेस्ट. जेव्हा तिची निमाजी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली. जेव्हा जेव्हा तिची निमाजी मांडलेले दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले पाण्यात चांदण्याचे आभाळ सांडलेले आभाळ सांडलेले कैफा कैफात काजव्यांची अनपालखी निघाली झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली. जेव्हा जेव्हा तिची निमाजी केसातल्या जुईचा तिमिरास गंध होता. केसातल्या जुईचा तिमिरास गंध होता. श्वासातल्या लईचा आवेगंध होता. आवेगंध होता ओ थंबल्या सुरांची अनपालखी निघाली झाली फुले कळ्यांची झाडे भरात आली. जेव्हा जेव्हा तिची निमाजी मस्त झालं गाणं. रिलॅक्स्ड एकदम चेहऱ्यावरच दिसते. आता हसू फुटतंय जरा चेहऱ्यावर. सलील, तू आता परत काहीतरी गोंधळ केला जसं मला वाटलं शब्दांचं, झाला का? हो, म्हणजे ठीक आहे. पण पुलांनी सांगितलं तसं की एक वेळ ऑफिसात जाताना पॅन्ट घालायला विसरलास तरी चालेल, पण तिचा वाढदिवस जेव्हा तिचीनी माझी भेट गायलास म्हणून सांगतोय, तिचा वाढदिवस कधी विसरू नकोस, नाही तर त्याचे परिणाम फार भयंकर होतात. रोमॅन्टिक गाणं गाताना ना ते पुन्हा सांगतो की ते शब्द छान पडण्यासाठी ते शब्द आत्मधच यायला पाहिजे. आत्ता पण तू लईच्या मागे मागे धावत होतास त्याच्यामुळे, कारण शब्द पण आठवायचे, चाल पण आठवायची, आणि मग ते एक्सप्रेशननी म्हणायचे, हे सगळं कसं एका वेळी करायचं, याला काय अर्थ आहे? म्हणून काही काही गोष्टी या आपल्याला लक्षच नाही द्यायला लागलं पाहिजे त्या गोष्टींकडे. शब्द तर येतातच, मला चाल तर येतेच, सगळं एका वेळी आठवायला लागलं की आपण लईच्या मागे पडतो, जसं तू आत्ता पडत होतास. ऑल द बेस्ट. काही गाणी ही लिल्टिंग म्हणजे ती थोडीशी उडती असतात, आणि अशा वेळेला जरी शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे तिची आणि माझी हे ची आणि झी हे दोन्ही शब्द जरी दीर्घ जरी असले तरी त्या लईच्या आणि त्या भावनेच्या परिपोषासाठी त्याचा शॉर्ट उच्चार करून ह्रस्व उच्चार करून तो लिल्टिंगचा जो फील आहे तो त्यात निर्माण करायचा असतो. ही रेकॉर्ड तू पुन्हा ऐक, आणि त्या माणसांनी गाणाऱ्या कलाकारांनी तुम्हाला तो लिल्टिंगचा फील देण्याकरता ते दीर्घ असलेले शब्दसुद्धा किती सुंदर टाकलेले आहेत. शब्द टाकणं म्हणतात ना, हे पाहून त्याचा तसा विचार करून गायला शिकायचा. धावपळ उडाली होती तुझी, गडबड झाली होती सगळी, किती म्हणजे जेव्हा तिची निमाजी असं हातात हात करून चालल्या पाहिजे. ती पुढे पळतीये, तू मागणं पळतोयस. तिने ते जेव्हा झाली फुले कळ्यांची, मग कळ्यांवरती हात फिरवतोयस, झाडे बरासाले झाडांवरनं हात फिरवतोय, तेवढ्यात ती पुढे निघून गेली, परत मागणं पळाला, असं थांब बाई माझी आई, असं काहीतरी गाणं चाललं होतं. तिनं असं नको व्हायला, तिला पकडून ठेवायचं, पुढे नको जाऊ म्हणून, माझ्याबरोबर थांब, आपण दोघं जाऊ एकत्र असं. तर ऑल द बेस्ट, मस्त. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट.
रे गा मा पा।